आपल्याला
देण्यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिलेलं आहे. कोणी क्रांतीच्या मार्गाने बलिदान दिलं तर कोणी शांतीच्या मार्गाचा इथे वापर केला आहे. म्हणजे आणि ज्या त्या यांनी प्रयत्न करून प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि याला यश आल्याचं आपल्याला दिसून येत. आणि हे केवळ आपल्या राष्ट्रावर असणारी निष्ठा, कुठेतरी लोकांना असं वाटत होतं की आपलं स्वतःच राष्ट्र असावं, जिथे निर्णय घेण्याचा हक्क आपल्याला स्वतःला असावा. आणि या माध्यमातूनच मग अनेक चळवळी लढल्या गेल्या. संपूर्ण भारतभर या चळवळी लढल्या गेल्या. कुणी एका भागामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये या चळवळी चालविल्या गेल्या. आणि 26 जानेवारी 1930 रोजी संपूर्ण भारतामध्ये एका वेळेस या चळवळी आणि पहिल्यांदा इंग्रजांकडे संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी या दिवशी करण्यात आली. आणि तेव्हापासून कुठेतरी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला चालना मिळाल्याने भारतातील सगळ्याच भागामध्ये या चळवळीला जोर आला. आणि तिथपासून मग प्रयत्न होऊन कुठेतरी 15 ऑगस्ट 1947 पर्यंत आपल्याला स्वातंत्र्यासाठी वाट बघावी लागली. आणि या मधल्या काळामध्ये या अनेक वर्षामध्ये अनेक लोकांनी बलिदान दिल्याचं आपल्याला दिसतं. आणि याचाच परिणाम म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुठेतरी राष्ट्रीय एकात्मतेच्या माध्यमातून आपल्याला एक होणे गरजेचं होतं. आणि याच माध्यमातून मग काय झालेलं आहे की लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे किंवा रुजविणे याची आवश्यकता भासू लागली. आणि याचा मानसिक परिमाण असे आहे की या राष्ट्रगीत म्हणा, राष्ट्रध्वज म्हणा, राष्ट्रीय चिन्ह म्हणा किंवा आपला राष्ट्रीय याच्यातून राष्ट्रीय प्राणी याच्यातून कुठेतरी राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे प्रयत्न झाले. आणि लोकांमध्ये ही मानसिकता निर्माण झाली की आपण सारे एक आहोत किंवा आपण सारे भारतीय एक आहोत. हे दोन परिमाण आपल्याला दिसतात. एक म्हणजे भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी संरचनात्मक परिमाण, त्याच्यामध्ये मग वेगवेगळे संविधानिक प्रयत्न झाले, त्याची आपण वैशिष्ट्ये बघितली होती मागच्या तासाला. आज आपण अभ्यासलं ते म्हणजे मानसिक परिमाण. मानसिक म्हणजे मानसिकरित्या लोकांमध्ये अशा प्रकारे राष्ट्रीय एकात्मते किंवा एका भावनेने आपण जुळल्या गेलो आहे हे आज आपण बघितलेलं आहे. यानंतरचा भाव आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.